नमस्कार, माझं नाव दिनेश कोळंबकर. मोबाईल नंबर 7045386702. हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीचा चार्ट हा अपडेट असा आहे की मार्केट रेंगाळत राहणार. आता निफ्टीचा चार्ट ड्रॉ करून दाखवायला गेलं तर हा असा असा परत असा परत थोडा अजून खाली येणार आणि परत वर, म्हणजेच हा इथून इथपर्यंत खाली येईल एवढा, त्यांच्यानंतर परत वर, म्हणजे तेवढ्याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. जर त्याने हा लो तोडला, आता हा लो तोडला तर हा लो काय आहे तर 10,680, 10,680 जर खाली गेला तर डाऊन ट्रेंड थोडीफार येऊ शकते. पण वाटत नाही, मंथ एंड आहे, मंथ एंडला ऑप्शन झिरो करायला, म्हणजेच ऑप्शन झिरो करायला रेंगाळतच राहील मार्केट. कारण याचं कारण असं आहे की हे मार्केट रेंगाळत राहायला काही स्टॉक बायमध्ये आहेत, काही स्टॉक सेलमध्ये आहेत. आता ते कसे काय तर ते दाखवतो. राईट क्लिक करतो, चेंज स्क्रिप्ट, बँक निफ्टी दाखवतो. मी बँक निफ्टी जोपर्यंत कोसळत नाही तोपर्यंत मार्केट कोसळणार नाही. जर बँक निफ्टी कोसळायला गरज आहे, ही बँक निफ्टी देखील रेंगाळत 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 वर चाललेली आहे, त्यामुळे मार्केट रेंगाळतच राहणार. खाली आलं, 2 दिवस खाली येईल, पुन्हा परत रेंगाळत रेंगाळत वरत परत वर येईल. स्क्रिप्ट वाईज जर बघायला गेलं तर हा SBI रोज पडतोय, शेवटचं पोर्शन रोज पडतोय आणि नावाला रिट्रेस व्हायला परत वर येईल आणि परत पडेल. म्हणजेच कसा तर अप डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड नंतर पुन्हा डाऊन ट्रेंड. आता हा नावाला इथे अपट्रेंड येऊन पुन्हा पडेल नावाला. म्हणजे सगळ्या स्टॉकची अशीच परिस्थिती आहे मॅक्झिमम. आता चांगले स्टॉक जे महत्त्वाचे आहेत, महत्त्वाच्या स्टॉकची परिस्थिती काय आहे की HDFC बँक. राईट क्लिक केलं, चेंज स्क्रिप्ट, HDFC बँक. तेवढ्याच रेंजमध्ये चाललेलं आहे. त्यानंतर HDFC, सगळ्या स्टॉकची हीच परिस्थिती आहे. मार्केट खाली येऊ शकतं पण वर रेंगाळतच राहणार, वर रेंगाळतच राहणार. हे फक्त HDFC. याची पण हीच परिस्थिती आहे. हा बरेच दिवस रेंगाळतोय, हा बऱ्यापैकी वर गेला. बाय कॉल दिला, जसं 1760 बाय कॉल मी दिला होता याच चॅनलवरती. आता 2017 हाय मारून आला, आता इथेच रेंगाळतो आहे. नवीन हाय बनवत नाही आहे. नवीन हाय बनवला असता तर तो वर गेला असता, पण नवीन हाय बनवत नाही आहे, तेवढ्याच भागात रेंगाळतो आहे. ही मार्केट कोसळण्याची लक्षणं दिसत आहेत, त्यामुळे अलर्ट राहा. कोसळण्याची लक्षणं दिसत आहेत. मी यूट्यूबवरती बरेच जण काहीही पोस्ट करत असतात, हे मंदी येणार, तेजी येणार जबरदस्त, तर तसं नाही. मार्केट जसं वळत आहे, आता आज मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये कसं गेलं आहे तर डाऊन ट्रेंडमध्ये चेंज स्क्रिप्ट निफ्टी मी आजच गेलं आहे म्हणून अपडेट टाकतो आहे. निफ्टी 50 आजच गेलेलं आहे डाऊन ट्रेंडमध्ये. आणि ते कसं गेलेलं आहे ते राईट क्लिक करून 30 मिनिटचा चार्ट दाखवतो. जेड प्रेस करून इंट्राडे बार साईज 30 मिनिट. आता ड्रॉ करून दाखवतो, ड्रॉ करून दाखवतो डाऊन ट्रेंड, पुन्हा अप ट्रेंड. इथे आणि अपोजिट साईडला ब्रेक केलेला आहे, म्हणजे डाऊन ट्रेंड स्टार्ट झालं आहे.
उद्या परत असा वर येणार, थोडासा परत खाली जाणार. अशा वेळी ताबडतोब सकाळी उद्या बाईंग करू नका. बाईंग वर आल्यानंतर जर वर आज बघा आजच्या मार्केटच्या सिच्युएशनप्रमाणे हा 5 मिनिटचा चार्ट ड्रॉ करून दाखवतो. इंट्राडेला 5 मिनिटचा चार्ट बघायचा असतो. आता इथे डबल टॉप बनवला होता, हा टॉप आणि हा टॉप, आणि याच्यामध्ये हा बॉटम बनवला. तर एवढ्या भागात काही लोकांनी असं ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर बाय बनलं असं नाही आहे. हा टॉप प्रिव्हियस टॉप होता, हा टॉप इथे दुसरा टॉप बनवला, त्याच्या अपोजिट इथे ब्रेक केल्यानंतर निफ्टी शॉर्ट झाली आणि शॉर्ट सेलिंग झाली. उद्या थोडीफार इथे वर येईल आणि परत खाली आण, त्यामुळे काही करू नका. वर आल्यानंतर निफ्टी सेलमध्ये येईल, बायमध्ये नसेल. तर उद्याचा दिवस, उद्या आणि परवा मार्केट थोडं अलर्ट, खाली वर येऊन खाली येऊन पडणार, त्यामुळे मार्केट ऑप्शन झिरो करण्याची शक्यता आहे. तर बी अलर्ट, उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे बी अलर्ट, ऑप्शन झिरो करण्याची शक्यता आहे. धन्यवाद. आजचा अपडेट एवढाच आहे.